ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड आफ्टरनून, मी गौरी. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री बुलेटिन मध्ये आढावा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चुकांमुळे वादात सापडलेल्या परीक्षेचा निकाल काल अखेर जाहीर झालाय. या परीक्षेत 16,592 उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले आहेत. टीईटी परीक्षेच्या निकालात आरक्षण प्रवर्ग, वैकल्पिक विषय, अपंगत्व आदींचा लाभ मिळाले नसल्यास तक्रारीची सुविधा देण्यात आली आहे. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत लॉग इन आयडीचा वापर करून तक्रार नोंदवावी असं परिषदेकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 16 टीम राज्यात विविध भागात तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासन व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत, तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील 651,000 आदिवासी मुलांना आणि 121,000 गरोदर स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत काल 4 तासात 300 मिलीमीटर विक्रमी पाऊस पडला. गेल्या 30 वर्षात मी असा पाऊस कधीच पाहिला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच असं सांगतानाच काल मुंबईतील काही भागात एक प्रकारे वादळच आले होते असं मुंबई महापालिकेचे पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितले. पेडर रोडवरील हँकिंग गार्डन जवळ आज भिंत खचून सुमारे 50 वृक्ष उन्मळून पडले. त्याची पाहणी करण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल चहल आले होते. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबत घडलेल्या घडामोडी अत्यंत क्लेशदायक आहेत. 2 राज्यातील पोलिसांमध्ये सुरू असलेली विधाने भारत पाक युद्धासारखी वाटतात अशा भावना ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केल्या आहेत. सह्याद्री बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक घेतोय, मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. राज्यातील 100 वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेले अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसार संस्थेचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय. न्यू आर्ट्स महाविद्यालय मध्ये BA, BCOM, BSc या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांव्यतिरिक्त BCA, BBA, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, BSc इन कम्प्युटर, वाईन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, अॅनिमेशन, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स या पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त 3 वर्ष मुदतीच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यासाठी आजच संपर्क करा 02-241-232-24 आणि 02-32-47-15 किंवा लॉग ऑन करा newartscollege.com वर. पुणे विद्यापीठाचं उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त अहमदनगर महाविद्यालय येथे फर्स्ट इयर BA, BCOM, BSc, बायोटेक्नॉलॉजी, BBA, BCS, BCA, सायन्स या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. त्यासाठी संपर्क साधा 02-241-232-45 किंवा लॉग ऑन करा www.aca.edu.in वर. ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास डिजिटली करण्याचा सल्ला मुंबई महापालिकेने दिल्यामुळे भाजपने ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. घरात बसून मोबाईल गेम खेळणाऱ्यांचा हा सल्ला नाही ना असा खोचक टोला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे. जमिनीवरील वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत असून जास्तीत जास्त संख्येने वृक्ष लागवड करून ती जोपासली तर सातारा जिल्ह्यातील प्रदूषण कमी होऊन निसर्ग स्वच्छ होईल असं मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर मुंबई येथील सदिच्छा भेटीदरम्यान व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंचोळकर व त्यांच्या पथकाने रात्री 12 वाजता सेनगाव येथील राशन दुकानावर छापा टाकला. खाडे यांच्या राशन दुकानातून अवैधपणे माल रिसोड येथे पाठवला जात होता. पोलिसांनी छापा टाकत 11,200 किलो धान्य जप्त केले. यामध्ये 224 पोते तांदूळ, गहू, हरभरा डाळ, तुरडाळ जप्त करण्यात आले. तसेच एक टेम्पो, एक दुचाकी जप्त करून 7 आरोपी विरोधात सेनगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या छाप्यात 17,87,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काल सायंकाळच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका कंत्राटी महिला कामगार कामावर असताना भुरळी येऊन पडल्या. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी 8 वाजता त्यांचा मृत्यू झाला. आपल्या सहकाराच्या मृत्यूने कामगार अधिष्ठाता आणि अधिकाऱ्यांविरुद्ध रोष व्यक्त करीत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र अभिषेक बच्चन अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी हताश झालेल्या अभिषेकला प्रोत्साहित करण्यासाठी बिग बीने एक प्रेरणादायी कविता पोस्ट केली आहे. ही कविता सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
यासह सह्याद्री बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन.